रेठरे धरण तालुका वाळवा येथील भीमराव अण्णा पाटील यांनी 1993 मध्ये ST खात्यामध्ये प्रथम क्रमांकाने चालक या पदासाठी निवड झाली होती, परंतु आज अखेर त्यांना नियुक्तीचे आदेश प्राप्त झाले नाहीत. न्याय मिळावा यासाठी भीमराव पाटील यांनी सर्व स्तरावर प्रयत्न केले, परंतु त्यांच्या पदरी निराशाच आली आहे. त्यामुळे त्यांनी 26 जानेवारी 2019 रोजी आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. भीमराव अण्णा पाटील, मुक्काम पोस्ट रेठरे धरण, तालुका वाळवा, जिल्हा सांगली. माझी 1993 साली ST महामंडळ रत्नागिरी विभाग, तसेच चालकपदी निवड झाली होती व 1 नंबरला नाव लागूनसुद्धा माझी गेली 25 वर्षे वारंवार पत्रव्यवहार करून देखील रत्नागिरी विभाग, ST महामंडळ, तसेच हेड ऑफिस मुंबई सेंट्रल परिवहन महामंडळ यांनी दखल न घेतल्यामुळे 25 वर्षे मी व माझं कुटुंबीय रोजंदारी करून आणि मोलमजुरी करून आम्ही पोटाचा चरितार्थ चालवत आहे. तसेच यामध्ये मी मुख्यमंत्री, आमदार, खासदार, कलेक्टर, पोलीस, तसेच माहिती आयुक्त पुणे यांना वारंवार पत्रव्यवहार करून देखील माझी कुणीही साधी टपाली उत्तर देण्याची देखील तसदी घेतली नाही. या सर्व वाईट गोष्टींना कंटाळून मी स्वतः आत्मदहन करण्याचा निर्णय घेतलेला आहे. भीमराव पाटील हे अल्पभूधारक आहेत. त्यांना 2 मुली 1 पत्नी असा प्रपंच सांभाळता सांभाळता शासन दरबारी न्याय मिळत नसल्याने आपण आत्मदहन करत असल्याचा इशारा दिला. माझं नाव वर्षाराणी चव्हाण, मी भीमराव अण्णा पाटील यांची कन्या आहे. गेल्या 25 वर्ष झाले आमचे वडील ही केस लढतात, ह्यांना काही न्याय मिळालेला नाही. त्यामुळे आमच्या दोघी बहिणींची अशी इच्छा आहे की शासनाने यांना काहीतरी न्याय मिळा दिला पाहिजे, कारण खूप काबड कष्ट करून आम्ही कष्टात दिवस काढलेले आहेत येथे. त्यामुळे शासनाने काहीतरी करून हा न्याय मिळवून दिला पाहिजे, कारण आम्हाला खूप त्रास होतोय त्यांचं हे हाल बघून. जर 26 जानेवारीचा हा निर्णय घेतलेला आहे आत्मदहनाचा, जर ह्या ह्याच्यात जर पप्पा आमच्या वडिलांना जर काही झालं, बरं वाईट झालं, तर याला सगळ्याला हे शासन जबाबदार आहे. न्यायव्यवस्था व त्याचा भोंगळ कारभार याबाबत किती जणांचा बळी घेणार हे शासन, असा प्रश्नही निर्माण केला. रेठरे गावच्या ग्रामस्थांचं या बाबतीत काय मत आहे, भीमराव अण्णांच्या बाबतीतलं मत ते आपण जाणून घ्यायचं आहे. या अगोदर पाहूया आपण त्यांचं मत काय. आपलं नाव? माझं नाव दीपक माळी, मी वाळवा तालुका वारकरी संघटनेचा अध्यक्ष आहे. आणखीन आमचे मित्र भीमराव पाटील हे गेली 25 वर्ष झालं ST महामंडळाच्या त्यांच्या नियुक्तीसाठी ते 25 वर्ष झालं शासनदारी न्याय मागत आहेत. आणखीन खरोखरच ती फार कष्टकरी आहेत आणि त्यांना कष्ट करून किंवा मोलमजुरी केल्याशिवाय त्यांचा उदरनिर्वाह होत नाही. तरी येत्या 26 जानेवारीला त्यांनी आत्मदहनाचा शासनाला इशारा दिला आहे, तरी या शासनानं त्यांची गंभीर दखल घेऊन त्यांना दाद द्यावी हीच आमच्या ग्रामस्थांची म्हणणं आहे. माझं नाव मानाय तुम्हाला, मी रेठरे धरणला पत्रकार आहे. आपले रेठरे धरण येथील भीमराव पाटील हे शाहीर आहेत आणि त्यांनी 1993 साली रत्नागिरी डेपोमध्ये चालक या पदासाठी त्यांनी भाग घेऊन त्यामध्ये ते भरती झालेले होते. परंतु त्यानंतर त्यांना कोणतंही आगाराकडून पत्र आलं नाही किंवा त्यांचं सिलेक्शन झालेलं म्हणून लेटर आलेलं नाही, त्यांना बोलावून झालं नाही आणि ही बाब त्यांच्या उशिरा लक्षात आली. ते गेले साधारणतः 20-25 वर्ष झाले त्यांना सेवेत घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मागील 2-3 महिन्यापूर्वी त्यांनी इस्लापूर तहसील कार्यालयासमोर उपोषण केलेलं होतं आणि त्यावेळी शासनाच्या ST आगाराच्या प्रतिनिधींनी त्यांना आश्वासन दिलेलं होतं की 3 महिन्यानंतर तुमच्या ज्या नोकरी संदर्भात आम्ही योग्य तो निर्णय देऊ. परंतु आज अखेर शासनाने याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. मोसिन वाकर, 7 स्टार न्यूज, नागठाणे.